पहा आता आपण 13वं जे लेक्चर होतं, मागचं जे लेक्चर होतं, त्या लेक्चरमध्ये आपण हाफ अँगल फॉर्म्युले डिराईव केले आणि एक हिरोचा फॉर्म्युला घेतला. लेक्चर थोडंसं होतं पण ते थोडंसं बोरिंग कन्सेप्ट असल्यामुळे आपण तेवढंच ठेवलं. आता आज आपलं लेक्चर नंबर 14 आहे आणि लेक्चर नंबर 14मध्ये आपण हाफ अँगल फॉर्म्युल्यावरचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. तर त्यातला पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. सॉल्व्ह एक्झाम्पल नंबर वन. काय म्हटलंय बघा. इन ट्रायंगल ए बी सी इफ ए इक्वल टू 13, बी इक्वल टू 14 अँड सी इक्वल टू 15, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, प्रॅक्टिकलला हे गणित असतं, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आता कोणत्या व्हॅल्यूज काढायचे ते आपण डायरेक्ट लिहू. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, पहिलं कॉस ए, सेकंड साइन ए बाय टू, थर्ड कॉस ए बाय टू, फोर्थ टॅन ए बाय टू, फिफ्थ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बाय हिरोन्स फॉर्म्युला, अँड सिक्स साइन ए. तर या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत बाय युझिंग हाफ अँगल फॉर्म्युला. हाफ अँगल फॉर्म्युला वापरून आपल्याला ह्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत. चला आपण सोल्युशन स्टार्ट करूया. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये रिक्वायरमेंट कोणाची आहे, यसची. आणि यसला आपण काय म्हणतो, सेमी पेरीमीटर. ओके, बघा, यस इक्वल टू सेमी पेरीमीटर, इट इज ए प्लस बी प्लस सी अपॉन टू. सो यस इक्वल टू ए म्हणजे 13, बी म्हणजे 14 आणि सी म्हणजे 15 अपॉन टू. सो यस इक्वल टू, बघा हे 4 आणि 5 9 9 3 12, 1 किती आले 42 डिवाइडेड बाय 2. सो यस इक्वल टू 21. यसची व्हॅल्यू किती आली, 21. आता पुढे जाऊया आपण. आता आपण फाइंड आउट करूया कॉस ए. पहिला कॉस ए बाय कोसाइन रूल, माझ्यासोबत लिहा, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. बाय कोसाइन रूल कॉस ए काढायचा आहे. मग कॉस एचा फॉर्म्युला काय आहे बघा. कॉस ए बाय कोसाइन रूल, कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी सी. देअरफॉर कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर, मग बी येणार, बी किती बघा 14, मग 14चा स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणजे 15चा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे 13चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 इंटू बी, बी म्हणजे 14 आणि सी म्हणजे 15. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे, 14चा स्क्वेअर 15चा स्क्वेअर 13चा स्क्वेअर हे मांडायचं आणि यापासून कॉस एची व्हॅल्यू किती येते ती मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. का टेक्स्टबुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे. कॉस एची व्हॅल्यू येते 33 बाय 65. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. ओके, तुमची ॲक्टिव्हिटी वाढली पाहिजे हे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. सेकंड काय घ्यायचं, साइन ए बाय टूला हाफ अँगल फॉर्म्युला. कसं ठरलं आहे आपलं मला सांगा. आपलं असं ठरलं आहे, ए असेल तर पुढे ए नसतो. साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये ए असेल तर पुढे ए नसतो. मग यस मायनस बी यस मायनस सी अपॉन बी सी. सो इट इज इक्वल टू यस, कोणी सांगा, यस 21 मायनस 15 डिवाइडेड बाय बी सी. मग बी किती आहे 14 आणि सी किती आहे 15 अँड 15. देअरफोर बघा काय आलं, साइन ए बाय टू इक्वल टू अंडर रूट
21 minus 14, 7. 21 minus 15, 6. Divided by 14 into 15. Okay? कैलक्युलेशन करूया, इजी आहे. 7 दुणे 14, 3 दुणे 6, आणि इथे आले 5. 2 ला 2 कॅन्सल म्हणजे 1 बाय 5. सो साइन ए बाय 2 इक्वल टू अंडर रूट 1 अपॉन 5. साइन ए बाय 2 इक्वल टू अंडर रूट 1 अपॉन 5 म्हणजेच 1 अपॉन रूट 5. देअर फोर साइन ए बाय 2 इट इज इक्वल टू 1 अपॉन रूट 5. इट इज इक्वल टू 1 अपॉन रूट 5. सो साइन ए बाय 2 इक्वल टू 1 अपॉन रूट 5. थर्ड वन बघा, तिसरं कॉस ए बाय 2. कॉस ए बाय 2 इक्वल टू कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये ए असेल तर एच येतो, यस आणि यस मायनस ए, पण खाली मात्र ए सोडून येतो म्हणजे कोण, पी सी. मग अंडर रूट यस कोणाला, 21. 21 मायनस ए किती आला, 13. डिवाइडेड बाय बी सी, बी किती आहे बोला, बी आहे 14 आणि सी किती आहे 15. मग हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता ना, मग हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि त्यानुसार कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू किती येते ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, कारण टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह आहे. कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू येते 2 अपॉन रूट 5. 2 अपॉन रूट 5. सो कॉस ए बाय 2 इज 2 अपॉन रूट 5, करेक्ट. आता आपल्याला नेक्स्ट फोर्थ काढायचं आहे, ते म्हणजे टॅन ए बाय 2. मग टॅन ए बाय 2 म्हणजे काय, साईन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2. साईन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2. व्हॉट इज साईन ए बाय 2? 1 अपॉन रूट 5 डिवाइडेड बाय कॉस ए बाय 2, 2 अपॉन रूट 5. रूट 5 ला रूट 5 कॅन्सल झाले म्हणजे आन्सर आलं 1 बाय 2. देअर फोर दिस टॅन ए बाय 2 इक्वल टू 1 बाय 2. टॅन ए बाय 2 इक्वल किती झालं, 1 बाय 2. नेक्स्ट नंबर 5. नंबर 5, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इट इज इक्वल टू बाय हिरॉन्स फॉर्म्युला, यस यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. पुट द व्हॅल्यूज अँड फाइंड द आन्सर. याचं तर मी ठरवलं आहे, आन्सर पण सांगणार नाही, ते तुम्हीच शोधायचं, ओके. आणि नेक्स्ट पण तुम्हाला मी मांडून देतो, तुम्हीच काढायचा. साईन ए, मला सांगा व्हॉट इज साईन 2 थिटा. साईन 2 थिटा इज 2 साईन थिटा कॉस थिटा. साईन 2 थिटा इज 2 साईन थिटा कॉस थिटा. मग साईन ए काय येणार, 2 साईन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. 2 साईन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. 2 थिटा असताना थिटा, मग थिटा असताना थिटा बाय 2. मग 2 साईन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. सो हियर पुट द व्हॅल्यू ऑफ साईन ए बाय 2. साईन ए बाय 2 ची व्हॅल्यू किती आली, 1 अपॉन रूट 5. कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू किती आली, कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू 2 अपॉन रूट 5 आली. रूट 5 रूट 5 करणार 5, आणि त्यानुसार आन्सर काढा. आय थिंक याचा आन्सर 1 येत असेल, नाही याचं आन्सर येतं 4/5. तर याचं आन्सर येतं 4/5, ओके. हे एक्झाम्पल सगळ्यांना समजलं, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल असतं, ओके. आपण सॉल्व एक्झाम्पल सोडवलं, तुम्ही एक्झरसाईजमधलं एक्झाम्पल सोडवा. होमवर्क आहे एक्झरसाइज 3.2 मधलं क्वेश्चन नंबर 10. इन ट्रायंगल ए बी सी ए इक्वल टू 18, बी इक्वल टू 24, सी इक्वल टू 30, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, हे आपले सगळे घ्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6. तर हेच हाच प्रॉब्लेम इथे आहे, हा तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. सुरुवातीला काय काढायचा, 2S काढायचा, त्या 2S वरनं S काढायचा आणि लगेच तिथे ते तिघं काढून घ्या, S मायनस ए, S मायनस बी, S मायनस सी. म्हणजे सुरुवातीला 2S काढा, 2S इक्वल टू ए प्लस बी प्लस सी, त्यानंतर S काढा, त्यानंतर S मायनस ए काढा, S मायनस बी काढा आणि S मायनस सी काढा. हे काढून झाल्यानंतर मग हे 1 to 6 शोधा, ओके. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम, इट इज प्रॉब्लेम ऑन शो दॅट, ओके. इन ट्रायंगल ए बी सी प्रूव दॅट साईन ए बाय 2 इंटू साईन बी बाय 2 इंटू साईन सी बाय 2 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी सी एस. हे आपल्याला प्रूव करायचं आहे. सो लेट अस टेक एल एच एस लेफ्ट हँड साईड. एल एच एस इक्वल टू साईन ए बाय 2 इंटू साईन बी बाय 2 इंटू साईन सी बाय 2. सो इट इज इक्वल टू साईन ए बाय 2 साईन बी बाय 2 साईन सी बाय 2. साईन ए बाय 2 घ्यायचा,
साइन ए बाय टू ए आहे म्हणजे बी आणि सी येणार सो एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी इन टू साइन बी बाय टू बी आहे म्हणजे ए आणि सी येणार सो एस मायनस ए एस मायनस सी अपॉन ए सी इन टू सी आहे म्हणजे येणार एस मायनस ए एस मायनस बी अपॉन ए बी अपॉन काय आला ए बी ए बी आणि सी बी ए आणि सी सी ए आणि बी इट इज इक्वल टू तिघही एकाच रूटमध्ये आहेत तिघही रूटमध्ये आहेत मग ह्या सगळ्यांना एकाच रूटमध्ये घेऊया मी मग अशी बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितला होता रूट एम इन टू रूट एन इज रूट एम एन मग बघा एस मायनस बी किती वेळा आला आहे दोन वेळा एस मायनस ए किती वेळा आहे दोन वेळा एस मायनस सी किती वेळा आला आहे दोन वेळा सो एस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर एस मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर एस मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए इंटू ए स्क्वेअर बी इंटू बी बी स्क्वेअर सी इंटू सी सी स्क्वेअर देअर फोर लेफ्ट हँड साईड इक्वल टू सगळ्यांचं रूट निघून जाणार काय येणार एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी अपॉन ए बी सी ओके आता जर तुम्हाला हिंट पाहिजे असेल तर हिंट या एस मुळे आहे हिंट जी आहे ती हिंट या एस मुळे आहे मग मला इथं खाली एस पाहिजे मग एस पाहिजे ना डिनॉमिनेटरला पाहिजे मग काय करायचं मल्टीप्लाय अँड डिवाइड देअरफोर एल एच एस इक्वल टू बघा एसने मल्टीप्लाय केलं एस इन टू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी अपॉन ए बी सी एस अपॉन ए बी सी एस सो इट इज इक्वल टू आता आपल्याला माहिती आहे वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू रूट एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी जर स्क्वेअर केला तर काय येणार एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू याचा स्क्वेअर आला आणि तो आला एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी थांबा स्क्वेअर केला म्हटल्यावर रूट येणार नाही रूट येणार नाही रूट येणार नाही बरोबर सो एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी सो दिस इज एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन अल ए बी सी एस दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड माझ्याकडे हे होतं हिरोन्स फॉर्म्युला बाय हिरोन्स फॉर्म्युला या नाही बरं का इथे बाय हिरोन्स फॉर्म्युला त्या हिरोन्स फॉर्म्युल्याने असं येतं स्क्वेअर केला तर येतं एस एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी सी एस दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड हेन्स प्रूव्ड हाफ अँगल फॉर्म्युल्यावरचा नेक्स्ट प्रॉब्लेम शो धिस इक्वल टू धिस इक्वल टू धिस ओके हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मी तुम्हाला एक प्रूव्ह करून देतो हे सेकंड अँड थर्ड तुम्ही प्रूव्ह करायचं चला तुमचा अभ्यास वाढला पाहिजे मी गणित सोडून उपयोग नाही लेट अस टेक बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए बाय टू बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए बाय टू बी प्लस सी मायनस ए बरोबर मला ना ह्याच्यामध्ये प्लस ए पण पाहिजे मग मी काय करणार प्लस ए एक्स्ट्रा घेणार परत पुढे मायनस ए ओके आणि हा ओरिजिनल मायनस ए म्हणजे मी प्लस ए मायनस एला कलरमध्ये मांडला तो प्लस ए मायनस ए केला इन टू टॅन ए बाय टू म्हणजे साईन ए बाय टू अपॉन कॉस ए बाय टू ओके किंवा आपल्याला याचा फॉर्म्युला पण माहीत आहे याचा फॉर्म्युलासुद्धा माहीत आहे सो दिस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी म्हणजे काय टू एस मायनस टू ए बरोबर टॅन ए बाय टूचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे साईन ए बाय टू आपण कॉस ए बाय टूने येतो ए बाय टू म्हणजे ए नाही तर एस मायनस बी एस मायनस सी एस मायनस बी एस मायनस सी आणि कॉस म्हणजे एच असतो पण एस येतो आणि एस मायनस ए येतो हे लक्षात ठेवा आणि अपॉन बी सी कॅन्सल झाले आता इथं टू कॉमन घेतला तर आला एस मायनस ए इन टू रूट एस मायनस बी एस मायनस सी अपॉन
रूट यस इंटू रूट यस मैनस ए, एक दोन तीन चार एक रूट मधे सगळ्यांचं रूट वेगळं मानता येतं पण मला यस मैनस ए पाहिजे म्हणून तसं केलं. आता हे यस मैनस ए, हे जो यस मैनस ए आहे ह्या यस मैनस एकडे दोन रूट आहेत आणि इथं पण रूट यस मैनस ए आहे. मग काय येणार बघा, टू इथं रूट येणार रूट यस मैनस ए. हाऊ टू राईट यस मैनस ए, बघा यस मैनस ए म्हणजे रूट यस मैनस ए इंटू रूट यस मैनस ए. मग एक रूट कॅन्सल झालं इंटू रूट यस मैनस बी यस मैनस सी अपॉन कोण आलं रूट यस. सगळे रूट सगळ्या टर्म्स एकाच रूटमध्ये मानता येतात म्हणजे काय आलं, बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए बाय टू इक्वल टू हा टू राहिला. सगळ्यांना एकाच रूटमध्ये घेता येतं कारण सगळे रूटमध्येच आहेत. मग एकाच रूटमध्ये येणार यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस. ओके, तर असंच आपण हे पण प्रूव्ह करू शकतो. याला म्हटलं मी इक्वेशन नंबर वन. आता मी म्हणणार लेटस्ट टेक. आता हे घ्यायचं काय, सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी बाय टू. ओके, तुम्ही सोडवणार आहात आणि तुम्ही सोडवल्यानंतर सुद्धा आन्सर काय येणार, तर हेच येणार टू टाइम्स यस यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस. इथे येत नाही, इथे येतो अपॉन यस. तर यापदे येणार आणि मग आपण याला म्हणणार इक्वेशन नंबर टू. बरोबर, सिमिलरली काय येणार बघा, सिमिलरली ए प्लस बी मायनस सी इंटू टॅन सी बाय टू इक्वल टू हेच येणार टू रूट. प्रूव्ह करायचं आहे हे, तुम्ही होमवर्क आहे तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे, ते पण तेवढंच येणार. आणि मग आता आपण म्हणणार फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री, फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री हेन्स प्रूव्ड. तर हा प्रॉब्लेम नंबर सांगायचा राहिला, हा एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 11 होता, एक्झरसाइज 3.2 क्वेश्चन नंबर 11, होता. ओके, हे तुम्ही प्रूव्ह करायचं आहे, हे स्वतः प्रूव्ह करायचं आहे, तिन्ही प्रूव्ह करायचे आहेत. मी एक प्रूव्ह करून दिलं आहे, बाकीचे दोन तुम्ही स्वतः प्रूव्ह करायचं आणि मग म्हणायचं हेन्स प्रूव्ड. ओके,